नमस्कार मी आहे सुशील कुलकर्णी आपण पाहता अनलायझर शीर्षक अर्धवट वाचून जरास तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल मी क्यू नंतर फुली दिली आहे आणि चा म्हणतोय त्या रिकाम्या जागा अर्थात तुम्हाला भरायच्या आहेत म्हणजे मी काही यात पडणार नाही आहे काय असतं अशा लोकांच्या ज्या चर्चा पसरवल्या जातात अशा लोकांच्या कडून ज्या चर्चा पसरवल्या जातात त्या मोठ्या रंजक असतात म्हणजे कधी कधी प्रश्न असा पडतो की यांना या चर्चा घडवून आणून नेमकं काय साधायचं असतं काल एकनाथ शिंदे दिल्लीला गेले दिल्लीत त्यांनी कोणाकोणाच्या भेटी घेतल्या परत आले बरं एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते ते तीन पिढ्यांच्या सोबत म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे वडील मुलगा आणि नातू चार मी तीन म्हणालो चार पिढ्या चार पिढ्यांना घेऊन एकनाथ शिंदे दिल्लीत होते या सगळ्या परिवाराची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झाली एकनाथ शिंदे दिल्लीला गेले हा मेसेज महाराष्ट्रामध्ये पसरवला हो गेला आता एकनाथ शिंदे दिल्लीला जातात दिल्लीत मुजरे करायला जातात हुजरेगिरी करायला जातात नमन करायला जातात याही चर्चा सुरू होत्या आणि या चर्चेच्या सोबत म्हणजे याचं उत्तर तर मी तुम्हाला देणारच आहे उजरेगिरी करायला जाण्याचं चा। या चर्चाच्या सोबत आणखी एक चर्चा सुरू झाली की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून उडाले एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री म्हणून ठेवायचं नाही असा निर्णय झाला असेल तर तर का होईल तर त्यांना कळवलं जाईल की एकनाथ शिंदे आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या आपण दुसरी व्यवस्था करतो आहोत आणि तुम्ही सरकारमध्ये राहणार आहात किंवा तुमचा पक्ष राहणार आहे असं निरोप येईल असं कोणी करतं का हु? म्हणजे वडिलांस या मुलास या नातवासगट या आणि राजीनामा द्या असं म्हणायचं म्हणजे अख्ख्या परिवाराला बोलवायचं आणि राजीनामा द्या सांगायचं असं कोणी करेल बर एकनाथ शिंदे येऊन गेल्यानंतर भारताच्या पंतप्रधानांनी स्वत ट्विट करत महाराष्ट्राचे कष्टाळू मुख्यमंत्री असं म्हटलंय म्हटलंय ना ट्विट तुम्हाला दाखवतो बघा ते ट्विट कष्टाळू मुख्यमंत्री असं म्हटलंय म्हणजे एकनाथ शिंदेचं पंतप्रधानांनी कौतुक केलंय जरा नीट बघाल तर नातवाचंही कौतुक केलंय वडिलांनाही खूप छान बोललेत हे सगळं करून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदावरून हटवायसाठी हे मोदी करतील का म्हणजे राख ह्याचं आहे माहिती आहे का खरा राख ते उद्धव ठाकरे म्हणाले होते बघा आठवत आहे तुम्हाला ती सभा स्वतःला मुख्यमंत्री पद पाहिजे पोराला खासदार पद पाहिजे नातवाला नगरसेवक पद पाहिजे अरे त्याला मोठं तरी होऊ दे असं असं उद्धव ठाकरे म्हणाले होते एकनाथ शिंदेच्या नातवाचं वय किती हो म्हणजे अजून सुद्धा बेबी सायकलवर फिरणारा एकनाथ शिंदेचा नातू त्याच्यावर टीका करण्याचं काम उद्धव ठाकरेने केलं होतं मोदींनी त्या नातवाचे लाड केले म्हणजे मोदी आजोबा त्या नातवासोबत लाडिकपणे वागलेत हा फरक असतो आता ज्याला आपण शिव्या घातल्या त्याचा कौतुक करत असेल तर जरा राग येणारच की म्हणून त्या रागापोटी हे सगळं एक कोणीतरी शहाणा उठला आणि म्हणाला की आता मुख्यमंत्रीपदी शिंदे राहणार नाहीत बस सुरू झाल्या चर्चा मला या चूंच्या चर्चा यासाठी म्हणायचंय चू फुलींच्या चर्चा यासाठी म्हणायचंय की माध्यमांनी ही अहोरात्र बातम्या चालवल्या झालं गेलं संपलं शिंदे गेले आता आणि ते अजून एक चू काय ते काय काय ते राष्ट्रवादीचं ते काहीतरी प्रवक्ते झालेले त्यांनी टाकून दिलं आता मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून ईश्वर साक्ष शपथ घेतो की अरे मुख्यमंत्रीपदाची शपथ राज्य राज्यपाल देत असतात कोणी मटणकरी नाही महाराष्ट्राच्या राज्यपालांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचा अधिकार असतो कोण्या उपटसुंभ मटणकरींना हा अधिकार नसतो त्यामुळे आपल्या ट्विटरवर टाकून कोणी मुख्यमंत्री होत नसतं त्यासाठी राज्यपालांनी राजभवनात बोलवायला हवं त्यासाठी किमान एकशे पंचाळीस आमदारांचा सा पाठिंबा असायला हवा आणि मग त्या एकशे पंचाळीस आमदारांचे नेते म्हणून ते शपथ घेत असतात मी अजित अनंतराव पवार ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून असं असं म्हणायचं असतं ते हे इथं नसतं ट्विटरवरती आता ट्विटरवरती टरटर करणाऱ्यांना काय करणार उगाच ते आपलं त्यांच्याविषयी जाऊ दे त्यांच्याविषयी बोलून कालापव्यायी नको करायला आणि पुन्हा गाणीत हात घालून आपला हात घाण नको करून द्यायला मला आश्चर्य वाटतं मीडियाचं काय झालं आले ना एकनाथ शिंदे परत म्हणजे शुक्रवार गेला शनिवार गेला रविवार गेला आता सोमवार येईल तरी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्या असं सांगितलेलं नाही त्यांनी दिलेला नाही ते पदावरती कायम आहेत मग या अशा बोंबाबोंब मोर्चा का काढला जातो बरं माझं मीडियाला एक नाही काय खरं झालंय हो आजपर्यंत तुम्ही सांगितलेलं खरं खरं सांगा काय खरं झालंय म्हणजे मीडियाच्या वाचकांनीही सांगावं वा, प्रेक्षकांनीही सांगावं काय खरं झालंय मध्ये ते कोणीतरी एका दैनिकामध्ये अं नावाच्या पत्रकारांनी मिश्किल बातमी टाकली की तानाजी सावंतांना मंत्रिमंडळातून हद्दपार करणार बातमी छापून काही महिने लोटलीत गेले तानाजी सावंत बाहेर मंत्रिमंडळाच्या गेले का त्यांचं खातं तरी बदललं काय झालं काही झालं नाही ना तानाजी सावंत मंत्रिमंडळाच्या बाहेर गेले ना त्यांची हकालपट्टी झाली ना त्यांना काय कुठली शिक्षा मिळाली मग या बातम्या खोट्या ठरणाऱ्या कोणत्या सूत्रांकरवी येतात की कोणत्या कुत्रांकरवी देता जे पत्रकार असतात की कुत्रकार असतात तुमच्याकडे बातम्या द्यायला कसली सूत्र असतात ही कसली माणसं असतात काही अंदाज काही नाही बरं ते म्हणले अब्दुल सत्तारला हाकलून लावणार काय झालं झालं का नाही मध्ये एका वाहिनीनं बातमी दिली भाजप आपल्या दोन मंत्र्यांना वगळणार एक अतुल सावे दोन चंद्रकांत पाटील जे का बसल्या बसले स्वप्न बघता का रे तुम्ही म्हणजे असं नाही नाही आता मला वाटतंय अक्कड बक्कड बसी नब्बे पुरे सो सोमे मिला धागा चोर निकल चंद्रकांत पाटलांवर बोट बसलं चंद्रकांत पाटलांना पाटला काढणार तुमच्या सल्ल्यावरती तुमच्या सांगण्यावरती राज्यकारभार करायला एकनाथ शिंदे एवढे कच्चे आहेत का देवेंद्र फडणवीस एवढे कच्चे आहेत का की नरेंद्र मोदी एवढे कच्चे आहेत तुम्हाला वाटतंय अरे तुमच्या तर पार्श्वभागालाही पत्ता लागला नव्हता मला सरळ सरळ ढोंगालाच म्हणायचं होतं पण जाऊ द्या आता चला म्हणूनही टाकलं मी तुमचा पत्ताही नव्हता की एकनाथ शिंदे सुरतला कधी निघून गेले बिना सुरत देखे आपची व निघल गे तुमच्या पुन्हा त्यालाच पत्ता नव्हता की अजित पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ अन्य आठ आमदारांच्या सोबत घेणार आहेत होतं माहित गळ्या शपथ सांगायचं गळ्या शपथ त्या बुमची शपथ माईकची शपथ कॅमेऱ्याची शपथ पेनची शपथ कागदाची शपथ प्रिंटिंग मशीनची शपथ घेऊन सांगा कळलं होतं अजित पवारनी देवेंद्र फडणवीसांच्या सोबत घेतलेली शपथ तुम्हाला कळली होती कशाच्या घंट्याचे सोर्स रे कशाच्या घंट्याचे सोर्स एकही सोर्स तुमचा कामाचा नसतो बरं तुम्ही जे जे सांगितलंय ते खरं झालंच नाहीये कोणतीही घटना खरी झालेली नाहीये म्हणजे तुम्ही उगीच हवा केली आहे आणि तशीच हवा आता एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद जाणार एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद जाणार कधी म्हणाले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार कधी म्हणाले अजित पवार मुख्यमंत्री होणार <laughs> कसला प्रकार हा राज्याचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून हे दोघे आता काम करत आहेत आणि यांनी वारंवार सांगितलंय की ही स्थिती कायम राहणार आहे हा एक मुद्दा आता त्या मुद्द्यावर तुमच्या आवडत्या दिल्लीत सारखं जातात दिल्लीत सारखंच जातात दिल्ली का न्यूयॉर्क आहे का अमेरिकेची राजधानी आहे का पाकिस्तानची राजधानी आहे का ढाक्याची राजधानी का बांगलादेशची राजधानी ढाका आहे कळतं का काय दिल्ली भारताची राजधानी आहे आणि महाराष्ट्र भारतातलं एक घटक राज्य आहे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत या समग्र देशाचे पंतप्रधान आहेत त्यात महाराष्ट्रही येतो भारताच्या पंतप्रधानांशी बोलायला काही माहिती द्यायला मार्गदर्शन घ्यायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जात असतील वारंवार जात असतील तर गैर काय हे जे चाललंय ना नाटक म्हणजे मला राजकीय भूमिकांच्या विषयी फार बोलायचं नाही आहे ते उद्धव ठाकरे ते दिल्लीसमोर झुकणारे दिल्लीच्या समोर झुकणारे दिल्ली जे काय बोलतात त्याच्याविषयी मला फारसा काय बोलायचं नाही आहे कारण त्यांच्याविषयी बोलावं असं त्यांनी स्वतःला ठेवलेलं नाही हे जे वेगळा महाराष्ट्र वेगळा महाराष्ट्र भानगड चालली आहे ना ते काढून टाका डोक्यातून असला वेगळा महाराष्ट्र काही नसतो महाराष्ट्र महाराष्ट्र आहे पण महाराष्ट्र भारत आहे महाराष्ट्र भारत आहे आणि महाराष्ट्र हे राज्य आम्हा तेलंगणाच्या भागात असलेल्या लोकांना घेऊन बनलंय आठ जिल्ह्यात आमचे तेलंगणातून म्हणजे आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आलेले निजाम स्टेट मधून आलेले हे महाराष्ट्र राज्य मध्य भारतातल्या म्हणजे मध्य प्रदेशातल्या अकरा जिल्ह्यांना घेऊन बनलेलं आहे तेलंगणाने काही दिलंय मध्य भारतानं काही दिलंय तेव्हा हे राज्य बनलंय मराठी भाषिकांचं राज्य बनलंय मराठी भाषिकांचा देश बनलेला नाही आणि खबरदार कोणी देश बनविण्याचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणीही हो दिल्लीत बसलेल्या पंतप्रधानांच्या भेटीला जाणं हा हो होत नाही कारण तो भारत प्रेमी असतो देशप्रेमी असतो त्यामुळे उगाच असली नाटकं करायची नाहीत आणि ह्या चू फुलीच्या चर्चा करणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बातम्या देऊनही तीन दिवस झालं कायम आहेत आणि महिनोन महिने झालं तुम्ही बातम्या देत आहेत आज पडेल उद्या पडेल परवा पडेल म्हणत म्हणत सरकार तेरावा महिना पूर्ण करत आहे तेरावा महिना म्हणजे आता लवकरच या सरकारचा तेरावा महिना देखील पूर्ण होईल यांच्या भावनांचा तेरावा सरकार पडण्याच्या भावनेचा तेरावा त्यांचं पडलं तेव्हा ते, ते संपलं तेरावा महिना होतो आहे आणि सरकार पाडण्याच्या भावनेचा तेरावा साजरा केला जातो आहे उगाच या रुदाल्या रुदन करून काय साध्य करणार आहेत माहीत नाही पण या चर्चांची मजा मात्र नक्की येते कसं आहे मेरे कर्णार्जुन आएंगे असं म्हणत ती राखी चित्रपटात दीर्घकाळ आपल्या भावना कायम ठेवून होती म्हणे आएंगे करण अर्जुन असं आएंगे, आएंगे म्हणायची ती तसं जायंगे एकनाथ शिंदे जरूर जायंगे असं म्हणत हे सगळे रक्षाबंधन करणारे रक्षाबंधन शिवगंडन बांधून रक्षाबंधन करणारे राखी बांधणारे उगाच आपलं नैतिक बळ ठेवण्याचा मनोबल नैतिक बळ पण नाही मनोबल साधण्याचा प्रयत्न करतायत पाच वर्ष झाली की एकनाथ शिंदे आपोआप राजीनामा देतील तेव्हा दिलाच का नाही राजीनामा म्हणून होरडा होईल एवढं मात्र नक्की आहे नमस्कार